नमस्कार, मी उत्कर्ष बोरा, महा 24 न्यूज वर आपलं हार्दिक स्वागत। परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट। परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे। आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार स्वतः खासदार संजय जाधव यांनी परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक 27 रोजी रात्री दिली। परभणीचे खासदार संजय जाधव यांना 2 दिवसांपूर्वी एक अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली। परभणीतून 2 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे। नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला आहे असे खासदार संजय जाधव यांनी पोलिसांना सांगितले। मंगळवारी नांदेडमधील रिंधा नावाच्या मोठी टोळी या प्रकरणी कार्यरत आहे असे त्यांनी सांगितले। जीवे मारण्याची सुपारी देणारा परभणीतील असावा असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।